जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एस पी पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत ते म्हणजे विंटर एक्झाम दोन हजार बावीसचा निकाल कधी लागणार आहे तसेच येणारी जी काही परीक्षा आहे म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमधील जी काही दुसऱ्या सत्राची परीक्षा होणार आहे ती म्हणजेच समर एक्झाम दोन हजार तेवीस ही कधी होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत म्हणजे विंटर एक्झाम दोन हजार बावीसचा निकाल कधी लागणार आहे तर येणारी पुढची जी काही समर एक्झाम दोन हजार तेवीस आहे ही कधी होणार आहे अशा दोन महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती आपण आपल्या या आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण आपल्या मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी वा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे छप्पन हजार नऊशेपेक्षा जास्त विद्यार्थी आत्ता या टेलिग्राम चॅनलचा लाभ घेता यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील यामध्ये दे सहभागी झालेले आहेत तुम्हाला जर का या पुढच्या परीक्षेबाबतची आणि पुणे विद्यापीठातल्या होणाऱ्या विविध उपक्रमाची जर का माहिती आपणाला मिळवायची असेल तर त्यासाठी आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जी काही माहिती बघणार आहोत ती म्हणजे विंटर एक्झाम दोन हजार ते बावीस जी काही झालेली आहे म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये जी काही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीसची परीक्षा झालेली होती, होती।, होती। तर ही परीक्षा आपल्याकडे दहा डिसेंबरपासून सुरुवात झालेली होती टप्प्याटप्प्याने या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या दहा डिसेंबरनंतर सत्तावीस डिसेंबरही झाली त्याच्यानंतर पुढे जानेवारी महिन्यातही काही फॅकल्टीच्या एक्झाम झाल्या काही एक्झाम फेब्रुवारी महिन्यात होता आहेत तर काही एक्झाम ह्या मार्च महिन्यापर्यंत चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या फॅकल्टीचा निकाल कधी लागणार आहे तर याबाबत आपण माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाने जसे टप्प्याटप्प्याने परीक्षा घेतल्या तसेच टप्प्याटप्प्याने देखील निकाल विद्यापीठ लावत आहे पण निकालामध्ये थोड्याशा अडचणी अशा येणार आहेत की अजूनही एक लाखापेक्षा जास्त उत्तरपत्रिकांना तपासण्याच्या तपासण्याच्या कार्यामध्ये सुरुवात देखील केली गेलेली नाही कारण विद्यार्थी मित्रांनो बघा शिक्षकेतर जे सी एच बी धारक प्राध्यापक मित्र आहेत प्राध्यापक वृंद आहे तर यांनी संप पुकारलेला आहे आणि यांनी संप पुकारल्या कारणामुळं काही फॅकल्टीच्या उत्तरपत्रिकेला अजून देखील लावण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षी निकाल लावण्यामध्ये थोडासा वेळ होऊ शकतो बट आता आर्किटेक्चर दोन हजार पंधरा फॅकल्टीचा रिजल्ट ऑलरेडी लागलेला आहे तर तो, तो मी तुम्हाला त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेली होती तुम्ही तिथेसुद्धा बघू शकता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं काय आहे की ज्या ज्या परीक्षा जशा जशा पद्धतीने झालेल्या आहे तशा तशा पद्धतीने त्या फॅकल्टीचे निकाल देखील लागणार आहे म्हणजे जस्ट लाईक आता बघा इंजिनिअरिंग फार्मसी आणि आर्किटेक्चर या फॅकल्टीच्या एक्झाम जे काही होत्या त्या टप्प्याटप्प्याने झालेल्या होत्या आणि सुरुवातीला झालेल्या होत्या त्यामुळे या परीक्षांचे निकाल हे आत्ता फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत लागण्याची शक्यता आहे तर बी कॉम असेल बी एस सी असतील म्हणजे जे ज्यांच्या परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहे आता त्याच्यामध्ये एफ वाय बी एस सी एस वाय बी एस सी यांच्या परीक्षा चालूच आहे तर त्या परीक्षा वगळून किंवा बी ए फॅकल्टीच्या परीक्षा वगळून ज्या परीक्षांचे आणखी नियोजनच नाही आहे किंवा त्या परीक्षा झालेल्याच नाही आहे तर या फॅकल्टीचे निकाल हे थोडेसे उशिरा लागणार आहे म्हणजे कदाचित बी एस सी फॅकल्टीचा निकाल हा मार्च एंडला किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये लागू शकतो ओके तर त्याच्या जागी बी कॉम फॅकल्टी असतील किंवा अन्य फॅकल्टीच्या जे काही परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहेत तर त्यांचे जे काही निकाल आहेत तर ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागू शकतात पण इंजिनिअरिंग फार्मसी आणि आर्किटेक्चर यांचे निकाल हे लवकर लागणार आहे त्याच्यातल्या त्याच्यात फार्मसी फर्स्ट इयरचे परीक्षाच आणखीन झालेला नाही आहे त्याच्यामुळं तो निकाल थोडासा उशिरा लागू शकतो ओके पण ज्या ज्या परीक्षा ऑलरेडी डिसेंबर महिना किंवा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत झालेल्या आहे तर त्या विद्यार्थ्यांचा जो काही निकाल आहे तो फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान किंवा मॅक्झिमम पाच मार्चपर्यंत लागण्याची शक्यता आहे ज्या परीक्षा तीस जानेवारीपर्यंत किंवा एकतीस जानेवारीपर्यंत झालेल्या आहे त्या परीक्षांचा निकाल पंधरा मार्चपर्यंत लागण्याची शक्यता आहे सो एवढी महत्त्वाची माहिती मी विंटर एक्झाम दोन हजार बावीसबाबत दिलेली आहे आपल्याला जर का आपल्या कोणत्या फॅकल्टीची निकालाची डेट काय असू शकते असं तर आपण परफेक्ट सांगू शकत नाही की याच दिवशी त्याचा निकाल लागेल कदाचित लवकर पण लागला जाईल ज जे जे निकाल जसे जसे लागले जातात तशी त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देत असतो तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि त्या चॅनलमधील जे काही मॅसेज आहे ते काळजीपूर्वक बघत चला कारण डेली खूप सारे अपडेट येतात कदाचित मी जर का अपडेट दिली की आत्ता एक्स वाय झेड या फॅकल्टीचा निकाल जाहीर झाला तर त्याच्यानंतर परत लगेच थोड्या वेळातच दुसऱ्या फॅकल्टीचा पण निकाल लागलेला असतो त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिवसभरातील मॅसेज काळजीपूर्वक देखील बघत जात तर आपण विंटर एक्झाम दोन हजार बावीसच्या निकालाबाबत माहिती बघितली आता येणारी पुढची जी काही समर एक्झाम दोन हजार तेवीस आहे ती कधी होणार आहे त्याच्यासाठी फी टेंटेटिव्ह किती असू शकते आणि बाकीच्या जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते देखील आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक विद्यापीठांनी आपल्या पोर्टलला टाकलेलं आहे ज्या परिपत्रकाला त्यांनी नाव दिलेलं होतं टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन टू बी हेल्ड इन फर्स्ट हाफ हाफ ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीसच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा कधी होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर यामध्ये अगोदर त्यांनी सायन्स फॅकल्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स फॅकल्टी दिलेली आहे त्यामध्ये बघा की एफ वाय एस वाय टी वाय बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी बायोटेक्नॉलॉजी त्याच्यानंतर बी सी ए सायन्स ओके त्याच्यानंतर एफ वाय एस वाय टी वाय बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडी त्याच्यानंतर बी एस सी अॅनिमेशन एम ए या ज्या काही फॅकल्टीच्या एक्झाम आहे तर या सहा जून दोन हजार तेवीसपासून सुरुवात होऊ शकते अशी माहिती दिलेली आहे तर एम एस सीच्या जे काही ऑल ब्रँचेस आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री झुअलॉजी मायक्रोबायोलॉजी बॉटनी इन्व्हायरमेंटल सायन्स इलेक्ट्रॉनिक सायन्स दॅन ड्रग केमिस्ट्री बायो केमिस्ट्री स्टॅटिस्टिक्स एम एस सी बायोटेक्नॉलॉजी त्याच्यानंतर एम एस सी कम्प्युटर सायन्स त्याच्यानंतर एम ए आणि एम एस सी मॅथमॅटिक्स किंवा जॉग्रफी त्याच्यानंतर एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन एम एस सी इंडस्ट्रीयल मॅथ्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन अशा जे काही पी जीच्या फॅकल्टी आहे तर या परीक्षा या बावीस जून दोन हजार तेवीसच्या आसपास चालू होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे जी काही फी दिलेली आहे ही फक्त एक्झाम फी आहे कोणती फी आहे एक्झाम फी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फी पण आहे कॅब फी पण आहे या बाकीच्या फी पण तुमच्या ऑलरेडी असतात इंटरनलची फी वेगळी असते स्टेटमेंट ऑफ मार्कची फी वेगळी असते अशा पद्धतीने तुमच्या एकूण फीमध्ये वाढ होत जाते एक्झाम्पल जर का सांगायचं ठरलं तर, तर बी एस सी प्लेन बी एस सी ज्याला आपण रेग्युलर बी एस सी म्हणतो तर या रेग्युलर बी एस सीची इथे पाचशे दहा रुपये फी दाखवलेली आहे तर ही पाचशे दहा प्लस तुमची एक्झाम फॉर्म फी वीस रुपये स्टेटमेंट ऑफ मार्क्स पंच्याऐंशी रुपये बाकीचे आणखीन जसे जसे इंटरनल एक्झामची फी ही सगळी जर का ॲड करून बघितली तर साडेसातशे ते आठशे रुपयापर्यंत ती तुमची फी जात असते म्हणजे याच्यात जी काही टेन्टेटिव्ह दिलेली फीज आहे ही फीज प्लस आणखीन बाकीचे एक्सपेन्सेस असे धरून तुमची फी ही वाढणारी आहे आणि या परीक्षेचा निकाल त्यांनी सांगितलेला आहे की विद्यापीठ नियमानुसार हा निकाल तुमच्या शेवटच्या पेपरनंतर तीस दिवसात लागण्याची शक्यता आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी फक्त तुम्हाला कोणत्या परीक्षा कधी स्टार्ट होणार आहे ते तुम्हाला आत्ता इथे सांगत आहे मग सगळ्यात जर का आता थोडंसं जर का परत निकालाला उशीर झाला एक्झाम फॉर्मला उशीर झाला तर सुद्धा काय होऊ शकतं परीक्षा या उशिरापर्यंत चालू शकतात तर शक्यतो तरी विद्यापीठाचा असा निर्णय आहे की जून जुलै ऑगस्ट यात महिन्यापर्यंत परीक्षा कंडक्ट करायचा त्याच्यातल्या त्याच्यात जे काही परीक्षा जूनमध्ये होतील त्याचा निकाल हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लागलाच पाहिजे कदाचित पुढचं अकॅडमिक इयर हे एक सप्टेंबरपासून हे स्टार्ट पण होऊ शकतं कमी जास्त डेट झाली तर काही फॅकल्टीचं लवकर पण होऊ शकतं काही फॅकल्टीचा थोडंसं उशिरा पण होऊ शकतं ओके त्यामुळं विद्यापीठाची एक कसरत चालणार चा, आहे आणि आपल्याला या होणाऱ्या बदलांना सामोरं देखील जायचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे वळूया इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या जे काही परीक्षा आहे म्हणजे दोन हजार पंधरा आणि एकोणावीस पॅटर्नच्या परीक्षा या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी होण्याची शक्यता आहे एस सी टी यांच्या जे काही परीक्षा आहे त्या थोड्याशा लवकर होणार आहे त्या म्हणजे सहा जून दोन हजार तेवीसच्या आसपास आणि बीईच्या पण परीक्षा या सहा जूनच्या आसपास होणार आहे ई फॅकल्टीच्या ज्या काही परीक्षा आहे तर त्या वीस जूनला होण्याची शक्यता आहे तर यमी फर्स्ट इयर म्हणजे सेकंड इयरच्या अगोदर होतील आणि फर्स्ट इयरच्या जे काही आहेत तर त्या थोड्याशा लेट होतील त्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सॉरी दुसऱ्या आठवड्यात होतील सतरा जुलै दोन हजार तेवीसला जे एम सी फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत त्या इंजिनिअरिंगमधले तर त्यांची इंज परीक्षा देखील ही सहा जूनच्या आसपास चालू होणार आहे एम सी ए फर्स्ट इयर दोन हजार एकोणावीस आणि वीस पॅटर्न ही सतरा जुलै दोन हजार तेवीसला परीक्षा होऊ शकते बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या ज्या परीक्षा आहेत त्या देखील जून महिन्याच्या दुसऱ्या आठव किंवा पहिल्या आठवड्यात म्हणजे सहा जून दोन हजार तेवीसला सुरुवात होऊ शकतात फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर जे आहे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर थर्डचे जे काही आहे प सॉरी सेकंडचे यांच्या परीक्षा या जुलै महिन्याच्या लास्ट वीकला म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार तेवीसला होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे फॉर्म ज्यांच्या परीक्षा या जूनमध्ये होणार आहे त्यांच्या परीक्षेचे फॉर्म एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये स्टार्ट होतील ओके फार्मास्युटिकल सायन्स फार्मसीकडच्या परीक्षा या फोर्थ इयर फार्मसीच्या परीक्षा या सहा जूनला होतील तर टी वाय फार्मसी म्हणजे टी ज्याला थर्ड इयर फार्मसी म्हणूया त्या परीक्षा ह्या सहा जूनलाच होणार आहे एफ वाय एस वाय टी वाय म्हणजे जे आपण म्हणूया की चार वर्षाचं चा जे फार्मसी तो या पे की काही फार्मसी असतं तर यापैकी काही दोन हजार अठरा पॅटर्नच्या जे काही परीक्षा असतील ते सहा जूनच्या आसपास स्टार्ट होतील तर जे दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे विद्यार्थी आहे यफ ई यस सी टी ई फार्मसी तर त्यांच्या परीक्षा आणखीन काही डिक्लेअर केलेलं नाही ते सेपरेट डिक्लेअर होतील बट एस सी आणि टी ई म्हणजे एस वाय आणि टी वाय फार्मसीच्या जे काही आहे तर त्या सहा जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होणार आहे फोर्थ इयर फार्मसी जी काही आहे ते देखील सहा जूनला होतील यम फार्म आणि फार्मसी डी यांच्या परीक्षा या तीन जुलै आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला होण्याची शक्यता आहे कॉमर्स फॅकल्टीकडे वळूया कॉमर्स फॅकल्टीमध्ये एफ वाय एस वाय टी वाय बी कॉम या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच स पाच जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होऊ शकतात त्यानंतर बी बी ए बी बी ए आय बी 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 ए सी ए यांच्या जे काही परीक्षा आहे एफ वाय एस वाय टी वाय तर या पंधरा जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होण्याची शक्यता आहे जे विद्यार्थी एम कॉमचे आहे एम कॉमच्या परीक्षा या सव्वीस जून दोन हजार तेवीसला होणार आहे तर जे काही डिप्लोमा आहेत म्हणजे पी जी डी बी एम असतील नंतर बँकिंग असतील फायनान्स असेल इन्शुरन्स असेल ज्या टॅक्सेशन असतील इंटरनॅशनल बिझनेस असतील यांच्या परीक्षा या सव्वीस जून दोन हजार तेवीसला होणार आहे मॅनेजमेंट फॅकल्टी म्हणजे एम बी ए वगैरे जे, जे काही विद्यार्थी आहे तर एम बी एच्या ऑल थर्ड सॉरी सेकंड आणि फोर्थ सेमच्या परीक्षा या पंधरा जुलै दोन हजार तेवीसला होणार आहे तर रिवाईज दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न किट्स किंवा जो काही आलेला आहे रिवाईज करिक्युलम दोन हजार एकोणावीसचा तर त्यांच्या परीक्षा या एक जुलै दोन हजार तेवीसला होणार आहे ज्यांचा डिजिटल मार्केटिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्याच्यानंतर सर्व्हिस मॅनेजमेंट नंतर, नंतर फिनटेक मार्केटिंग सस्टेनेबल मॅनेजमेंट असे जे काही विषय आहे किंवा एच आर डी त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे एम बी एमधले जे काही महत्त्वाचे विषय आहे यांच्या परीक्षा या एक जुलै दोन हजार तेवीस रोजी होण्याची शक्यता आहे तर एम सी ए त्याच्यामध्ये दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस पॅटर्न आहे या परीक्षा पंधरा जुलै दोन हजार तेवीसला होतील तर बी एच एम सिटी दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांच्या परीक्षा या एक जुलै दोन हजार तेवीस रोजी होणार आहे नंतर काही डिप्लोमा कोर्सेस हे मॅनेजमेंट अंतर्गत चालले जातात चालवले जातात तर त्यांच्या परीक्षा हे एक जुलै दोन हजार तेवीसला होणार आहे आर्ट्स फॅकल्टीकडे वळूया आर्ट्स फॅकल्टीच्या एफ वाय एस वाय टी वाय बी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांच्या परीक्षा या सहा जून दोन हजार तेवीस रोजी स्टार्ट होतील तर यम ए फर्स्ट इयर सेकंड इयर यांच्या परीक्षा या बावीस जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होतील जे काही पी जी डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड आहे या परीक्षा पण सहा जून दोन हजार तेवीस रोजी स्टार्ट होतील तर लॉ फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे एल एल बी फर्स्ट इयर एल एल बीच्या परीक्षा या सतरा आठला जातील म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जाणार आहे तर सेकंड इयर एल एल बी आणि बी ए एल एल बी दोन हजार सतरा पॅटर्न थर्ड इयर बी ए एल एल बी यांच्या जे काही परीक्षा आहेत ह्या सहा जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होतील तर जे सेकंड थर्ड फोर्थ इयर बी ए एल एल बी दोन हजार सतरा पॅटर्न आहे या सहा जून दोन हजार तेवीसला होतील तर एल एल एम दोन हजार चौदा इन्क्लुडिंग क्रेडिट सिस्टीम आहे त्या परीक्षा एकोणावीस सहाला होणार आहे तर बाकी डिप्लोमा इन सायबर लॉ डिप्लोमा इन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉज सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक अँड मेडिकल ज्युडिशिरियन त्याच्यानंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ या परीक्षा या सहा जून दोन हजार तेवीस रोजी होणार आहे जे विद्यार्थी बी एड फॅकल्टीचे आहे ओके तर बी एड फॅकल्टीच्या एक्झाम या फर्स्ट इयरच्या किंवा बी एड फर्स्ट इयरला जे विद्यार्थी आहे क्रेडिट सिस्टीमचे दोन वर्षासाठीचा ज्यांचा बी एड आहे तर यांच्या परीक्षा या सतरा आठ दोन हजार तेवीस रोजी स्टार्ट होतील तर बी एड सेकंड इयर दोन हजार पंधरा पॅटर्न आहे त्या सहा जून दोन हजार तेवीसला स्टार्ट होणार आहे एम एडच्या जे काही परीक्षा आहे तर काही परीक्षा या सात आठ दोन हजार तेवीसला होतील काही परीक्षा या सहा जूनला होतील तर काही पाच जुलै दोन हजार तेवीसला होणार आहे फिजिकल एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण बी पी एड म्हणतो या परीक्षा सहा जून दोन हजार तेवीसला होतील तर काही परीक्षा या एकतीस आठ दोन हजार तेवीसला म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीकला स्टार्ट होणार आहे इंटर डिसिप्लिनरीच्या रिलेटेड जे काही कोर्सेस आहे यांच्या परीक्षा या सहा जून दोन हजार तेवीसला होतील म्हणजे बिलीपच्या परीक्षा आणि एम ए जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या जे काही परीक्षा आहे तर या तुमच्या सहा जून दोन हजार तेवीसला होणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथे जरा ग्राफच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा एक्झाम फॉर्म जे काही आहे हे शक्यतो एप्रिलच्या लास्ट वीकला काय होतील स्टार्ट होतील एक्झाम फॉर्म एप्रिलच्या लास्ट वीकला स्टार्ट होतील नंतर या परीक्षा बहुतेक सगळ्या परीक्षा या जून महिन्याच्या दुसऱ्या वीकपासून स्टार्ट होऊ शकतात ओके okay, सो so या पद्धतीने एक टेंटेटिव शेड्यूल विद्यापीठाने दिलेलं आहे तुम्हाला परीक्षेच्या पूर्वी एक किमान पंचवीस दिवस अगोदर किंवा एकवीस दिवस अगोदर तुमचं एक्झाम टाईमटेबल काय केलं जाईल पब्लिश केलं जाईल ओके okay, या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या गोष्टीकडे काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देत चला कारण विद्यापीठाच्या जे काही परीक्षा होत असतात तर या योग्य त्या वेळेमध्येच होत असतात त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाच्या परीक्षेबाबत जर का आपल्याला अद्यावत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला टाईम टू टाईम वेळेवर देखील सगळ्या परीक्षेबाबत माहिती देण्याचं काम आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलमार्फत तसेच यूट्यूब चॅनलमार्फत देखील करत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर का ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची दिलेलीच आहे आणि तुम्ही यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद